अधिकाऱ्याचा निर्णय म्हणजे जिल्हा अधिकाऱ्याचा निर्णय म्हणजे गरीब लोकांच्या खात्यावर 10,000 रुपये प्रति महिना टाकलाच पाहिजे गोर गरीब लोकांच्या प्रति खात्यात 10,000 टाकलाच पाहिजे सामान्य लोकांचा विचार केलाच पाहिजे वंचित बहुजन आघाडीचे रुग्ण असल्यामुळे जवळपास हिंगोली जिल्ह्याची लोकसंख्या ही 7 ते 8 लाख असताना या गोरगरिबाचे लोक जे फुटकळ व्यापारी येतात ज्याचा असा हातावर पोट आहे या हातावर पोट असणाऱ्या लोकांचा लॉकडाऊन लावून 14 दिवसाचे लॉकडाऊन लावून या ठिकाणी जो निर्णय घेतला या निर्णयाचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. ज्यांनी हा निर्णय तत्काळ या ठिकाणून उठवावा आणि गोरगरीब जनतेला सुरळीत जीवन करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी हा जो निर्णय घेतला आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी या निर्णयाचा जाहीर निषेध करते. आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी लावलेला लॉकडाऊन आम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याला आणि सर्वसामान्य नागरिकांना मान्य नाही. पण इथलच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जो संचारबंदीचा जो आदेश दिला आणि लाठीकाठीच्या बळावर या ठिकाणी दुकाने बंद केले या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी चप्पलचे दुकान लावून या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याच्या लॉकडाऊनचा आम्ही जाहीर निषेध केला आणि लोकांना आम्ही आवाहन करतो की आपणही या ठिकाणी आपली दुकानं उघड करून या ठिकाणी सुरळीत जीवन सुरू करा. वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर तू मागे बोलव.